शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील प्रभाकर दौलत पाटील यांची केली साता समुंदर पार गेली असून त्यांच्या आनंद गगनात महाविनाश झाला आहे. केवळ 3 एकर क्षेत्रात असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या माध्यमातून पाठवलेला केळी सात समुंदर पार जात असल्याने परिसरात कौतुक करण्यात येत आहे. शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील प्रभाकर दौलत पाटील यांच्या केळी साता समुद्र पार गेल्या असून याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्याचं कारणही तसंच आहे. केवळ 3 एकर क्षेत्र असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यानं आपल्या माध्यमातून पाठवलेली केळी साता समुद्र पार जात असल्यानं त्यांचं परिसरातून कौतुक करण्यात येत आहे. सुलतानपूर येथील प्रभाकर दौलत पाटील यांच्या केळी परदेशात जात असल्याचा आनंद त्यांना व्यक्त केला. पोलंड ॲग्रो मिनरल लिमिटेड व धरती कृषी यांच्या सौजन्यानंही केळी साता समुद्र पार जात असल्यानं त्यांनी यावेळी सांगितलं. प्रभाकर पाटील यांनी अहोरात्र कबाड कष्ट करून आपल्या शेतीतील केळी उच्च प्रतीची आणि चांगल्या दर्जाची कशी बनेल याची दक्षता घेतली. त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण होत असताना करून दाखवलं. त्यांच्या शेतातील केळी साता समुद्र पार घेऊन जाईल असं त्यांनी स्वप्न उराशी बाळगलं होतं. ते स्वप्न आज पूर्ण झाल्यानं आनंद गगनात मावेनासा झाला आहे. हा आनंद त्यांनी इतरांशीही व्यक्त केला. यावेळी गावातील शेतकरी किशोर मोरे, डॉक्टर हर्षर पाटील, सागर पाटील, पंकज मोरे, विनोद पाटील, अक्षय पाटील आदी शेतकरी उपस्थित होते. सुलतानपूर गावातील केळी परदेशात एक्सपोर्ट होते याचा पहिला मान सुलतानपूर गावातील एक लहान कुटुंबातील आणि लहान शेतकरी प्रभाकर दौलत पाटील यांनी पटकवलेला आहे. त्याचा अभिमान आमच्या सुलतानपूर गावातील सर्व नागरिकांना आहे. पोलंड ॲग्रो मिनरल्स या कंपनीकडून आणि धरती कृषी या कंपनीकडून माल परदेशात पाठवण्यात आलेला आहे. म्हणून सुलतानपूर गावातर्फे प्रभाकर दौलत पाटील यांचं सर्व गावाकडून हार्दिक अभिनंदन. MD TV साठी रवींद्र गवळे, शहादा तालुका प्रतिनिधी.